हे कांदलं उकळून झालेलं आहे आपलं, ते कांदा घेतले कापून एक, तिथे मिरच्या घेतल्या 4-5 आणि इथे शेंगदाण्यांना भाजून त्यांचा कूट करून घेतलाय आणि त्यासोबत लसूण शेंग लसूण आहे म्हणजे लसूण शेंगदाणे वाटून घेतले. कढईत आपली आहे म्हणजे तेल, त्यात टाकलं आहे जिरा, मोरी म्हणजे राई, राई आणि जिरा असं हे झाले. त्यात कांदा मिरची टाकायची, भाजून घ्यायचं. त्यात थोडं घरगुती मसाला टाकलाय आम्ही. हा गरम मसाला आणि हा लाल वाला घरगुती तिखट मसाला आणि आता हळद टाकायची त्यात. हे लागतं सगळं येणार होते. हे भाजून घेतले आपण सगळं नीट एकदम. हे तिळकुटे तिळापासून बनलेलं, या चवीनुसार मीठ टाकलंय आपण. मिरची चांगलं खरपूस ठेवून घ्यायचं, त्यात मिसायचं. आता हे कारल्यामध्ये उकडलेल्या कारल्यामध्ये शेंगदाणे व लसूणची पेस्ट म्हणजे मिक्स केलेलं टाकायचं. मस्त पैकी त्याला हलवून घ्यायचं. मग करायचं तुम्ही देखील असं एकदा करून बघा. बोट चाट खाताल सगळं नीट मिक्स करून झाले. आता आपल्याला त्याला सगळ्याला चांगलं कडक करायचंय, असं चिकटलं पाहिजे. भाकरी बरोबर एकच स्तंभ लागतं कांदा.